की चाऱ्याच्या किमती वाढल्यात, पशुखाद्याच्या किमती वाढल्यात, आणि म्हणून छोट्या जनावराला 30 ऐवजी 50 रुपये, मोठ्या जनावराला 70 ऐवजी 100 रुपये त्या ठिकाणी दिले गेले पाहिजे. प्रत्येक गावात त्या ठिकाणी छावणी मागितली की त्या ठिकाणी मंजूर झाली पाहिजे. ज्या गावात 500 जनावर पूर्ण होतील त्या गावात तातडीने दुसरी छावणी त्या ठिकाणी सुरू केली पाहिजे. परंतु प्रशासनाने त्या ठिकाणी वेळ काढून पाण्याचं धोरण घेतलेलं आहे आणि जी आरमध्ये कुठंही उल्लेख नसताना छावणी जर पाहिजे असेल तर आमदाराची त्या ठिकाणी त्यांची शिफारस महत्त्वाची असं सांगितलं गेलं. वास्तविक पाहता आमदाराचा त्या शिफारशीचं काही ही नाही आहे. कर्जमाफी करायची तर मला एक आनंद वाटला. सगळे बजेट जाहीर केले पण माझ्या शेतकऱ्याची कर्जमाफी करायची तर तुम्ही 1000 रुपये देऊ केलं. हो आमच्या शेतकऱ्यांनी त्या 1000 करायचं काय? जनावरांना टाकता येतात जनावरांना टाकता येईना तर त्याला घेता येईना. मग विचार करा, आमचा मायबाप आमच्यासाठी जेवढं करत नाही तेवढं त्याच्या जनावरांसाठी करतोय. मग तुम्ही त्याची काळजी घेतली पाहिजे. आणि माझा बहिराजा हा जगाचा पोषण आहे. तेव जगला तर अख्ख्या सुखी राहील, पण तेव जर उपाशी राहिला तर अख्ख्या जगाला उपाशी लोपेव लागेल.